अवघा तो शकुन हृदय देवाचे चिंतन येथे नसता वियोग लाभा उणे काय मग छंद हरीच्या नामाचा सुचिर भूत सदा वाचा तुका मणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा। हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की ताई ह्याच्याबद्दल माहिती सांगा, त्याच्याबद्दल माहिती सांगा, खूप साऱ्या गोष्टी आहेत। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की माळेबद्दल मी माहिती देणार आहे, म्हणजे आपण जी जप माळ असते, जे जप करतो ज्या माळेने, तर त्या माळींबद्दल मी थोडीफार तुम्हाला माहिती देणार आहे। जी मला माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही बघितलंय की माळा अशा खूप प्रकारच्या माळा असतात। तुलसी माळ असते, रुद्राक्ष माळ असते, आपली कमळगट्ट्याची माळ असते, स्फटिकाची माळ असते, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या माळी असतात ज्या जप करण्यासाठी वापरतात, नामस्मरण करण्यासाठी वापरतात। तर सर्वात पहिली गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे की माळेनेच का जप करायचं आपण? तर जप करणं म्हणजे सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे नामस्मरण करणं। आणि देवाला तुम्ही, आपण देवाला दुसरं काय देऊ शकतो? जे सगळं म्हणजे आपण जे सगळं त्याला द्यायचा प्रयत्न करत असतो ना, ते सगळं त्यानेच दिलेलं असतं आणि तेच आपण त्याला देत असतो। तर देवाला त्या गोष्टींची अपेक्षा खरंच नसते। देवाला अपेक्षा असते ती म्हणजे एकदम निस्वार्थ वृत्तीने जी आपण भक्ती करतो ना देवाची, आणि देवाला जी आर्ततेने आपण हाक मारतो ना, त्याच हाकेची आणि त्या भक्तीची त्याला गरज असते। तर म्हणून नामस्मरण म्हणतात ना की नामस्मरणात खूप ताकद आहे। आपल्यावर कुठलंही संकट असू दे किंवा कुठलीही काही गोष्ट असू दे, तुम्ही फक्त मी फक्त देवाचं नामस्मरण करा, देव लगेच तुमच्या हाकेला धावून येईल। आणि सगळ्यात म्हणजे बेस्ट जो उपाय आहे किंवा बेस्ट जो भक्ती मार्ग आहे सगळ्यात, तो हाच आहे नामस्मरणाचा। तर नामस्मरण जप माळवरती का करतात ते मी तुम्हाला सांगते। तर जप कसा करायचा, माळ कशी पकडायची, आपण बऱ्याच वेळी मी बघते की कोणी कशी माळ पकडतं, कशीही माळ जपतं, पण माळ पकडण्याचा आणि माळ जप करण्याचे सुद्धा काही विशिष्ट नियम आहेत। तर ते नियम पाळूनच आपण माळेचा जप केला पाहिजे, तरच तो तेवढा फुलप्रूफ होतो। नाहीतर मग आपण जी माळ जप करतो ना, त्याला काहीच अर्थ नसतो खरं म्हटलं तर। तर माळेवरती जप का करतात पहिली गोष्ट, तर आपण असंच तोंडाने सुद्धा नामस्मरण करू शकतो। मग माळच कशाला पाहिजे जप करण्यासाठी? तर त्याच्या मागचं जे कारण आहे ना, ते म्हणजे की आपलं हे जे मन आहे ना आणि आपली जी बुद्धी आहे ना, बुद्धी आपली स्थिर राहते पण कधी कधी मन आपलं इतकं चंचल आहे ना की एका सेकंदामध्ये इथना तिथे लगेच आपलं मन डायव्हर्ट होतं। आपण जरी इथे बसलेलो असणार तरी आपलं मन आहे ना कुठे कुठे फिरत असतं बाहेर। तर जेव्हा पण आपण नामस्मरण करतो ना, तेव्हा पूर्ण भक्तिभावाने आणि पूर्णपणे तल्लीन होऊन, विलीन होऊन तुम्ही जे नामस्मरण करताना ते तिथपर्यंत पोच होतं। तर म्हणून जेव्हा आपण अशी माळ पकडतो आणि माळ जेव्हा जप करतो, तेव्हा एक एक जो मणी असतो तो जो घर्षण होतं, तर त्याच्याने आपलं मन आहे ना हळूहळू थाऱ्यावर येत असतं। आपल्याला आठवण येते की अरे आपण माळ जप करतोय, आपण नामस्मरण करतोय, तर आपण आपलं मन इकडे तिकडे भटकता कामा नये। आपण आपल्या ज्या इष्ट देवतांचं किंवा ज्या देवांचं आपण नामस्मरण करत असणार, तर आपण त्यांचाच विचार केला पाहिजे नामस्मरण करताना, त्यांचंच नाव घेतलं पाहिजे। नाहीतर आपण फक्त नामस्मरण करतो आणि आपलं मन सगळीकडे भटकत असतं। तर त्याच्यासाठी माळ आहे की माळेवरतीच आपण नामस्मरण केलं पाहिजे। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की माळ कुठल्या कुठल्या प्रकारच्या असाव्यात आपल्याकडे आणि काय असतात माळेचे विशेष असे काय हे आहेत, गोष्टी आहेत। तर माळा बघा, माझ्याकडे ही आहे तुळशी माळ, जे असे मणी असतात ना मोठे, त्याला तुळशी माळ बोलतात। त्यानंतर दुसरी माझ्याकडे आहे ती म्हणजे रुद्राक्षांची माळ। रुद्राक्ष तुम्हाला माहिती असतील, हे रुद्राक्षांची माळ आहे। त्यानंतर तिसरी माळ माझ्याकडे आहे ती म्हणजे, हे पण तुळशी माळेचाच प्रकार आहे पण हे साधे मणी आहेत, म्हणजे ती माळ आणि ही माळ ह्याच्यामध्ये फरक जाणवतो, ते साधे मणी आहेत। आणि त्यानंतर आणखीन एक माळ आहे ती म्हणजे ही आहे कमळगट्ट्याची माळ। तर ह्यांच्या मण्यांवरून तुम्हाला कळून जाईल की कुठली कुठली माळ कुठली आहे कमळगट्ट्याची माळ। तर प्रत्येक माळेचे, प्रत्येक माळीमध्ये ना 108 मणी असतात आणि आपण 108 वेळा ते जाप करत असतो। तर कुठकुठल्या माळेचे काय काय म्हणजे गोष्टी आहेत, कधी कुठल्या कुठल्या माळी वापरायच्या,
तर सर्वात पहिले म्हणजे जेव्हा आपण नामस्मरण करतो, कुठली देवाची प्रार्थना करतो, तर तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले आसन घालत जा, आसन ठेवत जा, आणि प्रत्येकाचं एकच आसन असलं पाहिजे आणि प्रत्येकाची एकच जपमाळ असली पाहिजे. म्हणजे तुम्ही करू शकता, सगळ्या माळींवरती जप करू शकता, पण रोज शक्यतो जर तुम्ही माळ जपत असाल तर प्रत्येकाने आपली एकच माळ जपमाळ ठेवली पाहिजे, त्याच्यावरतीच आपण जप करायला पाहिजे. तर तुलसी माळ विशेषतः रेग्युलर आपण जेव्हा जपमाळ करतो, तुम्ही बऱ्याच जणांकडे तुलसी माळच बघत असाल आणि रुद्राक्षाची माळ बघत असाल, तर तुलसीच्या माळेवर आपण सगळ्या देवतांचे, सगळ्या देवी देवतांचे कुठलेही जप करू शकतो. त्यानंतर जी रुद्राक्षाची माळ येते, तर त्या रुद्राक्षाच्या माळेवरती सुद्धा तुम्ही सगळे जपमाळ जप करू शकता. पण विशेषतः जे स्वामींचं करतात, तर स्वामींचा जो मंत्र असतो तो याच्यावर जपला जातो, कारण स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. जे भगवान शंकरांचं जे नामस्मरण करतात, ओम नम शिवायचं जो नामस्मरण करतात, तो या रुद्राक्षाच्या माळेवरती केला जातो. म्हणून स्वामींचा पण याच्यावर आपण जप करू शकतो. त्यानंतर ही जी माझ्याकडे आहे ही साधी माळे, ही मी माझ्या मुलीसाठी आणली आहे, कारण ती पकडायला पण हलकी आहे आणि ती याच्यावर व्यवस्थित नामस्मरण करू शकते. तर माळ कुठलीच, मी तर बोलताना चुकी केली, पण माळ कुठलीच साधी नसते, कुठलीच गोष्ट साधी नसते. मी तर म्हणेन की तिला आपण जेव्हा त्याच्यावरती काम करतो, जेव्हा आपण त्याच्यावर नामस्मरण करतो ना, तेव्हा त्या साध्या सुद्धा गोष्टीला सुद्धा दैवत्व प्राप्त होतं. तर त्यामुळे ही मी मुलीसाठी मागवलेली माळ आहे. आणि त्यानंतर ही जी मी तुम्हाला दाखवली, ही कमळगट्ट्याची माळ आहे. जे भगवान विष्णू आणि लक्ष्मीदेवींना कमळ खूप प्रिय असतात. तर जे आपण श्रीयंत्र घेतो, जे त्या दोघांचंही आसन आहे, भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं जे आसन आहे श्रीयंत्र, तर त्या श्रीयंत्रावरती ही माळ असे ठेवतात. का ठेवतात? कारण भगवान विष्णूंना जे 100 श्रीयंत्रावरती 108 कमळ अर्पित करायचे असतात. आपल्याला एवढे रोज कमळ मिटणं शक्य नाही आहे, तर कमळांच्या बियांपासून ही माळ बनवलेली असते. कमळगट्ट्याची माळ बोलतात हिला. तर म्हणून ही आपण श्रीयंत्रावरती ठेवतो. आणि जेव्हाही तुम्हाला लक्ष्मी मातेचे किंवा भगवान विष्णूंचे काही मंत्रस्तोत्र जाप करायचे असतील, तर तेव्हा तुम्ही ते ह्या माळेवर करू शकता. तर आता वेगवेगळ्या माळींबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जप करताना, नामस्मरण करताना माळ कशी पकडायची असते हे खूप महत्त्वाचं आहे. खूप जणांना माहिती असेलही आणि खूप जणांना माहिती नसेलही. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की माळ जेव्हाही आपण अशी पकडतो, माळेच्या मध्ये हा एक असतो ना मणी, ह्याला मेरूमणी म्हणतात. तर या मेरूमणीला आपण कधी उलटवून जायचं नसतं. तर सुरुवात मी तुम्हाला सांगते की आपला हा जो चौथा बोट आहे, करंगळीच्या बाजूचा जो बोट आहे तो, आणि आपला अंगठा, या दोन बोटांना असं पकडायचं आहे. आणि ही जी माळ आहे ही याच्यामध्ये अशी अडकवायची आपल्याला. आणि त्यानंतर हा जो तिसरा बोट आहे, हा जो आपला दुसरा बोट असतो ना, हा गुरुचा बोट असतो, आणि तो बोट कधी आपल्या माळेला लागता कामा नये. म्हणून आपला जो हा तिसरा बोट आहे ना, या बोटांनी आपल्याला ही माळ अशी सरकवायची आहे. बघा, तुम्ही जेव्हा नेहमी कराल ना, तर ह्या गोष्टीची तुम्हाला आपोआप प्रॅक्टिस होते. तर अशी आहे बघा, अशी या बोटांनी फक्त माळ सरकवायची आहे, आपोआप आपली माळ सरकली जाते. तर अशी आहे बघा, या पद्धतीने माळ अशी सरकवायची आहे. आणि जेव्हाही आपण या मेरूमणीपर्यंत पोचतो, आता जेव्हा मी पूर्ण माळ जप करते ही अशी, आणि त्यानंतर जेव्हा मी इथे मेरूमणीपर्यंत पोचते ना, तर तेव्हा मेरूमणीला उलटून कधी जायचं नाही, तर तेव्हा ही माळ आहे ना अशी पलटवायची, फक्त बोटांमध्ये घेऊन अशी पलटवायची आणि परत इथून सुरुवात करायची. म्हणजे आपण इथपर्यंत आलो, त्यानंतर परत इथे जायचं नाही पुढे, ते परत उलटं करायचं आणि त्यानंतर आपण पुढे जायचं. तर अशा प्रकारे या दोन बोटांमध्ये पकडून या तिसऱ्या बोटाने आपल्याला माळ अशी सरकवायची असते. तर खूप जणांना ही गोष्ट माहीत असेल, खूप जणांना माहीत नसेल, पण म्हणून मी म्हटलं तुम्हाला सांगू की माळ तुम्ही जप कसा करायचा. तर नामस्मरण करण्याचे विविध प्रकार आहेत. एक आपण माळ जप करू शकतो, किंवा एक युनिट येतं, मंत्र युनिट, जप युनिट येतं, त्याने तुम्ही जेव्हा प्रवासामध्ये असता तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता. तर जेव्हा आपल्याला एखाद्या भगवंताची ओढी लागते आणि ते ओढ लागते
आणि तेव्हा आपल्याला जेव्हा त्यांचं सतत असं वाटतं की आता मी बाहेर गेली तर आता मला देवाची पूजा करता येणार नाही किंवा मला माझं जे नित्य आहे नित्य सेवा आहे ती करता येणार नाही, तर मी तुम्हाला सांगेन की माळ जप करणं हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे त्यामध्ये. म्हणजे आपण कुठेही कधीही माळ जप करू शकतो. मी कुठेही प्रवासाला जाते किंवा कुठेही दुसरीकडे जाते तेव्हा मी माळ नेहमी घेऊन जाते. तर म्हणजे आपण जे नामस्मरण आहे ना ते आपलं कुठेच थांबत नाही, आपण सगळीकडे अखंड नामस्मरण करू शकतो. आणि जेव्हाही आपण नामस्मरण करतो ना, जेव्हा तुम्ही घरामध्ये, स्पेशली मी सांगेन, घरामध्ये जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, माळजप करता, तर तुम्ही मोठ्या आवाजातच नामस्मरण करत जा. मनातल्या मनात कधी नामस्मरण करू नका. नामस्मरण करताना तुमचा आवाज तुमच्या घरामध्ये सगळीकडे भिनला पाहिजे, जेणेकरून जी पॉझिटिव्हिटी निर्माण होते ना ती सगळीकडे पूर्ण घरामध्ये पसरली जाते. तर म्हणून नामस्मरण करताना थोडंसं मोठ्या आवाजामध्ये नामस्मरण करा आणि खूप घाईघाईमध्ये नामस्मरण करू नका. आता स्वामींचं जे करतात ना, तर तुम्हाला माहिती असेल की आपल्याला सांगितलं जातं की स्वामींच्या 11 माळी जप करायचे असतात. तर रोजच्या आता ज्यांचं ऑफिस आहे किंवा ज्यांना काही घाई आहे तर त्यांना एवढं सगळं करणं जमत नाही, किंवा इव्हन रोजचे पण आपले बरेचसे कामं असतात तर आपण एवढ्या माळी करणं जमत नाही. तर तुम्ही, मी तर सांगेन की एकच माळ करा, पण पूर्ण मनाने आणि पूर्ण भक्तिभावाने करा. जेव्हाही तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता तर एकदम शांत चित्ताने आणि एक एक मणी हळूहळू सरकवत नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशा पद्धतीने आपलं नामस्मरण झालं पाहिजे, नाही की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ह्या पद्धतीने जर नामस्मरण केलं तर देवाला तरी ते आवडेल का? आपल्याला जर असंच कोणी आपल्याकडे लक्ष नाही देत आहे आणि फक्त असंच फटाफट फटाफट आपल्याशी बोलत आहे तर आपल्याला आवडेल का? नाही होत ना. जेव्हा आपल्याकडे पूर्ण लक्ष देऊन कोणीतरी बोलतं तर तेव्हाच आपल्याला त्याचं बोलणं ऐकावंसं वाटतं. तर तसंच देवाचंही असतं. आपण देवाचं जेही करतो ना ते खूप मनापासून करा, भक्तिभावाने करा. तर अशा प्रकारे माळेचा जप केला जातो. तर मला तुम्हाला शेवटी हीच एक गोष्ट सांगायची आहे की भक्तीचा जो मार्ग आहे ना तो खूप सोपा आहे. खूप त्याला आपण अवघड करायची काहीच गरज नाही आहे. खूप मोठे मोठे होम, हवन, मोठे मोठे पूजा या सगळ्या गोष्टींची खरंच देवाला तेवढी गरज नसते. तुमचं जे फक्त आणि फक्त तुम्ही जे देवाला नामस्मरण करता ना, त्या नामस्मरणात खूप खूप म्हणजे प्रचंड अशी ताकद आहे. तुम्ही नक्की अनुभवा. नामस्मरण नेहमी करत राहा. जेव्हाही तुम्हाला वेळ मिळत असतो तेव्हा तुम्ही नामस्मरण करत राहा. ज्या माझ्या मैत्रिणी मला नेहमी विचारतात की ताई मी ऑफिसला जाते तर माझं बिझी शेड्यूल असतं तर मग मला स्वामींची सेवा करता येत नाही, तर तुम्ही सुरुवात इथून करा. नामस्मरणापासून सुरुवात करा. माळेचा जप करा. माळेचा जप शक्य नसेल तर तुम्ही मनातल्या मनात, जेव्हा तुम्ही ऑफिसला असता किंवा कुठेही तुम्ही असता, प्रवासात असता, तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण नक्कीच करू शकता. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की खरंच नामस्मरणात खूप ताकद आहे. पूर्ण भक्तिभावाने नामस्मरण करा देवाचं, ती हाक देवापर्यंत नक्कीच पोचवते. तर आजचा हा जपमाळेचा असा छोटासा व्हिडिओ होता. मला जी माहिती होती माळेबद्दल, जप करण्याबद्दल, नामस्मरणाबद्दल, ती मी तुमच्यासोबत शेअर केली. त्यामध्ये जेही चुकलं असेल ना तर ते माझं असेल आणि जे पण बरोबर असेल तर ते स्वामींचं असेल. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.